विभागाच्या पोस्टल पतसंस्थेच्या निवडणुकीनिमित्त या ठिकाणी आमच्या पॅनलचे प्रमुख आदरणीय प्रकाश कुकर्णी साहेब, शकील कुलकर्णी साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही डी कुलकर्णी साहेब, त्याचप्रमाणे आमचे P4चे सेक्रेटरी खरे साहेब, आमचे रिजनल सेक्रेटरी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनी, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की औरंगाबाद विभागाच्या पतसंस्थेच्या निवडणुकीचा प्रारंभ सुरू झालेला आहे आणि ही निवडणूक येत्या 19 तारखेला होणार आहे. मित्र हो, गेल्या 35 वर्षापासून या पतसंस्थेवर प्रचलित NFPA संघटनेचं या ठिकाणी सत्ता प्रस्थापित होती, परंतु वेळोवेळी ह्या लोकांनी सभासदांना भुलथापा देऊन 35 वर्षापासून कोणत्याही प्रकारची सुधारणा केलेली नाही. विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून सत्ता हस्तगत करून लोकांची फसवणूकच केलेली आहे. आणि ह्या फसवणुकीविरुद्ध भारतीय डाक कर्मचारी संघाने वेळोवेळी लोकांच्या निदर्शनमध्ये आणून दिलेलं आहे की या फसवेगिरी करणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध व्हा आणि योग्य कामकाज कशा पद्धतीने चालण्यात येईल की डाक कर्मचारी संघाने लोकांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु यांनी बागुलबाव उभा करून सातत्याने या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे आणि या लोकांना आत्ता सत्तेवरून पायउतार करण्यासाठी भारतीय डाक कर्मचारी संघ आणि नॅशनल युनियन यांनी आता संयुक्त पॅनल उभं करून यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या हितसंवर्धनासाठी आणि पतसंस्थेच्या विकासासाठी आपण या पॅनलला भरघोस मताने विजय करावं अशी या प्रकारे मी परिवर्तन पॅनलचा